महायुतीसाठी पुण्याचा काँग्रेसकडनं उमेदवार कोण असेल याची प्रतीक्षा संपलेली आहे. पुण्यातनं काँग्रेसचे उमेदवार आहेत मोहन जोशी. आपल्याबरोबर आज मोहन जोशी आहेत. दादा, काय सांगाल, आज उमेदवारी जाहीर तुम्हाला झाली आहे, प्रचाराची धामधूम दिसते, काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांची लगबग दिसते, काय सांगाल, काय वाट? गेली 40 वर्ष पुणे शहराच्या सार्वजनिक राजकीय जीवनामध्ये मी काम करणारा काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेला आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेस पक्षाचं काम निष्ठेने करत आलो. आता तुम्ही जसं म्हटलात की अनेक इच्छुक होते काँग्रेसमधनं, तर प्रवीणदादांचं नाव पण त्याच्यामध्ये होतं. तर आता प्रवीण गायकवाडांना उमेदवारी नाकारली, आता ती उमेदवारी तुम्हाला मिळते, तर काय वाटतं, प्रचारामध्ये प्रवीणदादा सहभागी होतील किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतील असं वाटतं? आत्ता तुम्ही जर पाहिलं असं, आत्ता बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कुठंही मागं पडणार नाही आणि पुणे जिल्ह्यातल्या 4 निवडणुका या 100% आम्ही निवडून आणू असं स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे. प्रवीणदादा गायकवाड हे गेले अनेक वर्ष जरी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी आत्ता प्रवेश केला असेल, पण आम्ही अनेक वर्ष चळवळीमध्ये एकत्र काम केलेलं आहे आणि प्रवीणदादांनी सुद्धा आज सकाळी मला स्वतःहून फोन केला आणि त्यांनी आज पुण्यातल्या अनेक ब्लॉग लिहून अनेक चॅनलवरती सांगितलं आहे की काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी आहेत, त्यांच्या उमेदवारीने आम्ही खुश आहोत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. काँग्रेसचा एक चेहरा होता, म्हणजे अनेक वर्ष ते खासदार पुण्यातून राहिलेले आहेत, सुरेश कलमाडी. तर सुरेश कलमाडी तुमच्या प्रचारासाठी सक्रिय होताना दिसतात आणि ते तुमचा प्रचार करणार आहेत अशी माहिती आम्हाला मिळते, तर काय वाटतं, खरं आहे का असे की ज्यावेळेला सुरेश कलमाडी साहेब पुण्याचे खासदार होते त्यावेळेला 10 वर्ष मी पुणे शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि म्हणून पुणे शहरामध्ये आम्ही दोघांनी एकत्र मिळून काँग्रेस वाढवलेली आहे. त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहिला. या निवडणुकीमध्ये सुद्धा ते माझ्या पाठीशी आहेत. त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहिला. या निवडणुकीमध्ये सुद्धा ते माझ्या पाठीशी आहेत. ते तुमच्या प्रचारामध्ये सहभागी होते निश्चितपणे? ते तुमच्या प्रचारामध्ये सहभागी होते निश्चितपणे? याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये. बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका. आमचे फेसबुक पेज लाईक करून फेसबुकवर देखील आम्हाला फॉलो करा.